प्रलंबित विकास कामं 24 तास सुरू न झाल्यास कंत्राट तात्काळ रद्द करा असे आदेश महापौर त्र्यंबक तुपे यांनी प्रशासनाला दिले आहेत. शहरातील विकास कामांविषयी महापौर त्र्यंबक तुपे यांनी आढावा बैठक घेतली, ज्यात महापौर यांनी वॉर्डनिहाय विकास कामांचा आढावा घेतला. ज्यात वर्ष 2014 शहरात 700 जास्त विकास कामांना मंजुरी देण्यात आली होती, त्यापैकी 250 कामं अजूनही सुरू करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरांनी सदरील काम 24 तासात सुरू न केल्यास ती सर्व कामे रद्द करून नवीन निविदा काढण्यात याव्यात असे आदेश महापौर त्र्यंबक तुपे यांनी आजच्या बैठकीत दिले. ज्या ज्या वॉर्डामध्ये रस्ते थांबलेले आहेत, ज्यांची वर्क ऑर्डर सुद्धा होऊन 1-1 वर्ष झाली आहे पण ती ठेकेदारांनी कामं केलेली नाही, अशा एकूण कामाची यादी जवळजवळ 250 यादी जाते. असे जे ठेकेदार असतील त्यांना तात्काळ एकतर 24 तासाची मुदत देऊन, त्यांना नोटीस देऊन त्यांना एकदा विचारणा करण्यात येईल की तुम्ही काम करू शकता का. जर त्यांनी काम केलं नाही तर तात्काळ ती जी कामाची वर्क ऑर्डर ती रद्द करावी आणि नवीन टेंडर प्रोसेस करून शॉर्ट टेंडर काढून त्या भागातील नगरसेवकांची जी कामं आहेत ती तात्काळ सुरू करण्याच्या सूचना या बैठकीमध्ये मी दिल्या आहे.